समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच. समृद्धी महामार्गावर शहापुरात मोठी दुर्घटना. उड्डाणपुलाचं काम सुरू असताना क्रेनसह गर्डर कोसळला. दुर्घटनेत 16 कामगारांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरवण्यात येणार. पुरस्कारनिमित्त मोदी आणि शरद पवार दिसणार एकाच मंचावर. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवार दिसणार एकाच मंचावर. कार्यक्रमानिमित्त काका पुतण्यांची भेट होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्काराविरोधात विरोधक आक्रमक. मोदींना पुण्यात दाखवणार काळे झेंडे तर शरद पवार उपस्थित राहणार असल्यानं इंडिया आघाडीमध्ये नाराजी. मणिपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मणिपूर धिंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मणिपूर प्रकरणामध्ये आतापर्यंत 6,000 FIR दाखल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठासमोर 8 क्रमांकावर प्रकरण. आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज कोल्हापूर दौऱ्यावर. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांची घेणार भेट. पक्षवाढीसाठी KCR यांचा जोरदार प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.